मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड जेपी गावित डीएल कराड यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी आणि कार्यकर्ते रॅली सहभागी झाले. मानूर ते कळवण बस स्थानक अशी काढण्यात आली होती ही रॅली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत कळवण बस स्थानकासमोर विजयी सभेला सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे 100 मेंढ्यांना विषबाधेने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. 70 ते 80 मेंढ्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या घटनेमुळे मेंढपाळाचे 6 लाख रुपयांचं नुकसान झाले. मेंढपाळांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून राज्य सरकारनं त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामधील चिखलीपाडा गावामध्ये एका मेणबत्ती बनवायच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 4 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर 2 महिला गंभीररित्या भाजल्या आहेत. वाढदिवसानिमित्त वापरल्या जाणाऱ्या आकर्षक मेणबत्ती तयार करण्याचा हा कारखाना होता. शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचं सांगण्यात आलं. शेतकऱ्यांचा कोट्यवधी रुपयांचा शेतमाल खरेदी करून पसार झालेल्या हरदेव ट्रेडर्सच्या गाडेबंधूंना बुलढाणा पोलिसांनी मुसके आवळले आहेत. चिखली येथील 250 ते 300 शेतकऱ्यांच्या शेतमालाचे तब्बल 10 कोटी बुडवून गाडेबंधू पसार झाले होते. मलकापूर येथून गाडेबंधूंसह तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या विरोधात कारवाई पोलिसांची सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात जगबुडी नदी किनारी भर दिवसाही मगरींचा वावर वाढलाय. दुपारच्या वेळी जगबुडी नदी किनाऱ्यावर मगरी आरामात पोहोचल्याचं दिसत आहेत. चक्क 4 मगरी नदीतील एका मातीच्या बेटावर आल्यात. या मगरींचा वाढलेल्या मुक्त संचारामुळे नदीवर कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला पाणी पिण्यासाठी जाणारी गुरे यांना धोका निर्माण झाल्याचं सांगण्यात आलंय. उत्तर प्रदेशमध्ये 2 दिवसांपूर्वी हत्या झालेला गुंड माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या समर्थनार्थ माजलगाव शहरात भर चौकात बॅनर झळकवण्यात आले असून त्यात दोघांचा शहीद असा उल्लेख करून धार्मिक खेळ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्यामुळे जनतेत संतापाची लाट उसळली असून दोषींवर कारवाईची मागणी होती. यंदाच्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर करण्यात आला. यापूर्वी नरेंद्र मोदी यांना सुद्धा हाच पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. चित्रपट आणि नाटक क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेता प्रसाद ओकला विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेत्री विद्या बालनचा विशेष पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे. पुरस्कारांचा वितरण सोहळा 24 एप्रिल 2023 रोजी मुंबईतील शाणमुखानंद सभागृहात आयोजित केला गेला. छत्रपती संभाजीनगर शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांना पिण्याचं दूषित पाणी नळाला येत असल्यामुळे नागरिक चांगले संतापले आहेत. या भागातील नागरिकांना आठवड्यातून एकदा पिण्याचं पाणी मिळतं. त्यामध्येही आता पिण्यासाठी येणारे पाणी हे गटाराच्या पाण्यासारखं येत असल्यानं या परिसरातील नागरिकांचं आरोग्यच धोक्यात आलंय. अनेकदा तक्रार करूनही प्रशासन नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यास असमर्थ ठरले. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. पिंपळनेर परिसरामध्ये करपाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे उन्हाळी कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं तज्ज्ञांचं मत आहे. पिकावर महागडी औषध फवारणी करूनही उपयोग होत नसल्यानं शेतकरी राजा हवा घेऊन झाला. आदिवासी मंत्री विजय गावित यांनी अत्यंत महत्वाची घोषणा केली. मेळघाटात आरोग्य विभाग आदिवासी महिला बालकल्याण विभागाच्या जागा भरणार येणार असल्याची मंत्र्यांनी घोषणा केली. मेळघाटात लवकरच डॉक्टर भरती होईल. मेळघाटात कुपोषणाचं प्रमाण अजूनही थांबलं नाही. गेल्या 10 महिन्यात 157 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. भिवंडी शहरातील माढा कॉलनी नदीनाका या परिसरात असलेल्या आफ्रिन बेकरीमध्ये दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्यानं बेकरीतील साहित्य जळून खाक झालं. या बेकरीमध्ये असलेल्या साहित्यामधून मोठा स्फोट झाल्यानं परिसरातील झोपडपट्टीतील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. आगीची माहिती मिळताच
अग्निशमन दलाचे जवान आणि निजामपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग विझवण्याच्या कामात मदत केली। पावसाळा लांबल्यास पाण्याची टंचाई भासू नये यासाठी पाटबंधारे विभागाच्या वतीने तीन दिवस शेतीसाठी पाणी उपसाबंदी करण्याचा निर्णय कोल्हापुरात घेण्यात आला। जिल्ह्यातील पाणी पुरवठा संस्था आणि शेतकऱ्यांनी याला तीव्र विरोध केलाय। त्यामुळे पाणी उपसाबंदी निर्णयाच्या निषेधार्थ जलसिंचन कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले गेले। कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील वाकरेसह पश्चिम भागाला वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले। यावेळी झालेल्या गारपिटीने चक्क गारांची बर्फासारखी लादी तयार झाली। दरम्यान विजांच्या कडकडाटासह सुमारे दीड तास गारांचा पाऊस झाल्याने वाकरे कोपार्डे कुडित्रे दोनवडे आणि खुपिरे परिसरातील सुमारे 32 हेक्टर पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा 145वा पुण्यतिथी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। राज्यभरातील हजारो भाविक भक्त अक्कलकोटमध्ये दाखल झाल्याने स्वामी भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली। मंगळवारी पहाटेपासूनच भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या। पहाटे 4 वाजल्यापासून वटवृक्ष देवस्थानाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका काही संपता संपत नाही। बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील मेहकर नदीच्या लासुरा फाट्याजवळ क्रेटा गाडी उभी असलेल्या कंटेनरवर जाऊन धडकली। या भीषण अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झालाय। जखमींना मेहकर येथील रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलंय। त्यामुळे समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र काही थांबताना दिसत नाही। सोमवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यामुळे बंगळुरू मुंबई महामार्गालगत असलेल्या स्वामी हॉटेलजवळ पिंपरीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली। अनधिकृत जाहिरात फलक वादळी वाऱ्यामुळे कोसळला आणि हा फलक कोसळल्यामुळे 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केलेला आहे। बांधवी कलम 304(2) आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला गेला आहे। जाहिरात करणारी कंपनी आणि इतर संबंधित व्यक्तीविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे। 3 लाखांची राज्य सरकारनं मदतही जाहीर केली आहे। ऍपल या जगप्रसिद्ध कंपनीनं भारतात पहिलं ऍपल स्टोअर लॉन्च केलंय। आयफोन निर्माता कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे स्टोअरचे सोमवारी उद्घाटन केले। मात्र हे उद्घाटन करताना लाल रेविन कापली गेली नाही किंवा कात्रीही वापरली लागली नाही। कुक यांनी थेट ऍपल स्टोअरचा दरवाजा उघडला। भारतात 25 वर्षाचा प्रवास पूर्ण केल्यानंतर भारतात पहिलं स्टोअर लॉन्च केलं गेलं। दरम्यान या लॉन्चिंगपूर्वी मुंबईतील ऍपल स्टोअरमध्ये मोठी गर्दी जमली होती। महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेत आता मृतांची एकूण संख्या 14 झाली आहे। मंगळवारी 14वा बळी नोंद लागला। एमजीएम रुग्णालयात आणखी एका श्री सदस्याचा मृत्यू झाला। स्वाती वैद्य असं उष्माघातामुळे मृत पावलेल्या श्री सदस्यांचं नाव आहे। उष्माघातामुळे मृत्यू पावलेल्या श्री सदस्यांची संख्या ही 14 पोहोचली आहे। दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मृतांच्या नातेवाईकांना दिलेली मदत तोकडी असल्याचं म्हटलं आहे। खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या वेळी लाखो संख्येने नागरिक उपस्थित होते। यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला। त्यात निष्पाप 14 अनुयांचा नाहक बळी गेला। ही दुर्दैवी घटना निसर्ग निर्मित नसून मानवनिर्मित आपत्ती आहे आणि आयोजकांची चूक असल्याचं अजित पवारांनी म्हटलं। या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी जबाबदार असून या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केली आहे। अजित पवारांनी संजय राऊतांच्या विरोधामध्ये संताप व्यक्त केलाय। संजय राऊत ज्या पद्धतीनं या नाराजी नाट्यावर वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य करतायत, त्यांनी आमचं वकीलपत्र घेतलंय का, त्यांनी आपल्या पक्षासंदर्भात वक्तव्य करावं असा सज्जड दम अजित पवार यांनी राऊतांना दिलाय।
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार सोबत घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन करतील अशा स्वरूपाची चर्चा गेल्या दोन दिवसात राज्यात सुरू असताना अजित पवार यांनी रंगलेल्या चर्चेवर थेट उत्तर दिलंय. एका बातमीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला होता पण अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडल्यास रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम देत जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत राष्ट्रवादीच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवार भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. अजित पवार नाराज, ही केवळ तुमच्या मनातील चर्चा असं शरद पवारांनी म्हटलं. राष्ट्रवादीमध्ये सर्व काही आलवेल आहे असं शरद पवार म्हणाले. अजित पवार यांनी कोणतीही बैठक बोलावली नाही असं देखील पवार यांनी म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इफ्तार पार्टीत शरद पवार आणि अजित पवार एकत्र. अजित पवार हे राष्ट्रवादीतून बाहेर पडणार या नुसत्या चर्चा नाही. अजित पवार यांचं पक्षांतर अटळ आहे. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण असून भूकंपच नाही तर महाभूकंप होणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. भाजप शिवसेनेच्या वातावरणात राष्ट्रवादी पक्ष मिसळणार असून या सर्व चर्चांमध्ये तथ्य असल्याचा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. सुरू असलेल्या चर्चा आणि त्यावर संजय राऊत यांनी केलेले भाष्य बघता अजित पवार यांनी चांगला संताप व्यक्त केला. तुम्ही तुमच्या पक्षाची भूमिका मांडत असताना आमच्या पक्षाबद्दल का बोलताय असा सवाल उपस्थित करून अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. आमच्या पक्षाची बाजू मांडण्याचे तुम्हाला कोणी वकीलपत्र दिले, आमच्या पक्षाची बाजू मांडण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला असे सवाल उपस्थित करत नाव न घेता अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल राऊतांवरच केला. अजित पवार हे महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आहे, ते आघाडीचे प्रमुख नेते असल्याचं राऊत म्हणाले. अजित पवार यांच्या संदर्भातील सध्याच्या बातम्या खोट्या आहेत, भाजप अफवा उडवत असल्याचं राऊत म्हणाले. महाविकास आघाडी फोडण्याचा भाजपाचा डाव असून भाजपनं राजकारणातील हा खेळ बंद करावा असा हल्लाबोल संजय राऊत यांनी भाजपावर केला. विधानसभा अध्यक्ष घाईघाईत मुंबईला परतणार आहे. अजित पवार यांच्या नाराजी नाट्यानंतर राज्यात वेगानं घडामोडी घडताना दिसल्या. त्या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांनी आपला जपान दौरा अर्धवट सोडलाय. 3 दिवस आधीच नार्वेकर मुंबईत परतणार असल्यामुळे सर्व राजकीय नेत्यांचं लक्ष हे नार्वेकरांच्या दौऱ्यावर लागलेलं आहे. अजित पवारांना जर आमची विचारधारा मान्य असेल तर अजित पवार यांचं राष्ट्रवादी सोडून आमच्या पक्षामध्ये स्वागत असल्याचं शिंदेचे समर्थक आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत छत्रपती संभाजीराजे यांची गैरहजेरी दिसली. छत्रपती संभाजीराजेंना निमंत्रण नसल्यानं ते बैठकीस अनुपस्थितीत होते. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. सह्याद्री इथं ही बैठक पार पडलेली आहे. राहुल गांधी कधीही मातोश्रीवर येणार नाहीत असं म्हणत नितेश राणे यांनी काँग्रेसचं उद्धव ठाकरेंवर टीका केली. भाजप आमदार नितेश राणेंचा उद्धव ठाकरेवर घणाघाती टीका. काँग्रेसचे केसी वेणुगोपाल यांच्या मातोश्री भेटीवरून त्यांनी निशाणा साधला. आमदार राजन साळवी आणि कुटुंबियांची 8 तास चौकशी झाली. 8 तासांच्या चौकशीनंतर साळवी कुटुंबीय एसीबी कार्यालयाबाहेर आले. मंगळवारी पुन्हा साळवी कुटुंबियांची चौकशी झाली. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील निळकंठ नगर ते ईदगा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. नागरिकांना चालण्यायोग्य रस्ता मिळावा यासाठी नगरपालिकेला वेळोवेळी निवेदनं दिली मात्र नगरपालिकेनं कोणतंही पाऊल न उचलल्यानं एमआयएमनं नगरपालिकेला आंदोलनाचा इशारा दिला आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. शिंदे यांनी स्वतः याबाबत ट्विट करून माहिती दिली. डॉक्टरांच्या सल्ल्यानं केलेल्या कोविड-19 तपासणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसात जे लोक संपर्कात आले आहेत त्या सर्वांनी खबरदारी घ्यावी, जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन स्वतःची चाचणी करून घ्यावी अशी विनंती ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली आहे.
बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 2 मे रोजी अंतिम सुनावणी होणार आहे। बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेविरोधातील याचिकेवरील मंगळवारच्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती केम जोसेफ यांनी युक्तिवाद केला। आज बिल्किस बानो आहे, उद्या ते किंवा तुम्ही असू शकता, अशा परिस्थितीत निश्चित मानके असायला हवीत। जर तुम्ही आम्हाला कारण दिले नाही तर आम्ही आमचा स्वतःचा निष्कर्ष काढू, अशी टिप्पणी न्यायमूर्ती केम जोसेफ यांनी सुनावणीच्या वेळी मंगळवारी केली आहे।